नमः शिवाय, ओम नमः शिवाय। शिव ही सत्य है, सत्य ही शिव है। महाशिवरात्रीचा पर्व जवळ आला आहे आणि मी देखील एक मोठी शिवभक्त असल्यामुळे ह्यावर्षी महाशिवरात्रीसाठी मी माझ्या गावी श्रावण गावात जाणार आहे। ते आहे कणकवली येथे, कणकवलीपासून 16 किलोमीटर दूर। तर माझा हा मुंबई ते कणकवलीचा प्रवास तुमच्यासोबत। कोकणात जातानाचा उत्साह आणि आनंद काही वेगळाच असतो। प्रत्येक कोकणी माणसाला गावची ओढ असते हे काही खोटं नाही, खरंच आहे। 8 ते 9 तासाच्या ह्या प्रवासात मी थोडीशी माझी शॉपिंगची हौसही पूर्ण करून घेतली। बरं, गावातील ट्रेनमध्ये आमच्या सोबत खास प्रवासी आहेत गणपती बाप्पा। आज कोकण रेल्वेने मुंबई ते कोकण हा प्रवास पूर्ण करणार आहे। मागी गणेशोत्सवासाठी खास मुंबईवरून यांची मूर्ती गावी नेण्यात येते आहे। बरं का, अरे रे स्टेशनवर बघा, माका तवसा दिसला। मराठी भाषेत एका काकणी म्हणतात हा, तवसा दिसला आणि खावची इच्छा तर झालीच। फायनली मी कणकवलीला उतरली आहे, हे माझं सासर आहे। तर इथून पुढचा श्रावण पर्यंतचा प्रवास माझा बस किंवा रिक्षाने होणार आहे। श्रावणाकडे जायला निघालो आहोत। हे कणकवली पासून 16 किलोमीटर आहे। नमस्कार, मी सरोज। नेहमी मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते। आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे महाशिवरात्रीचा उत्सव जो आमच्या गावी साजरा केला जातो। आमच्या श्रावण गावातील हे लिंगेश्वराचं मंदिर प्राचीन काळातील आहे। बरं का, जवळजवळ 300 वर्ष जुनं मंदिर आहे। वेळोवेळी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। ह्या मंदिराची स्थापना जवळजवळ 300 वर्षापूर्वी झालेली आहे। 300 वर्षापूर्वीची स्थापना असून हे मंदिर 2 वेळा आमच्या ह्याच्यामध्ये 2 वेळा त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे। यापूर्वी आमचे सीताराम शेठ परब म्हणून होते, ते इथे महाशिवरात्रोत्सव साजरे करायचे। हे मंदिर सुरुवातीला 1963 दत्तू शेटेने हे बांधलं होता। टायमाला मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्लॅबचा मंदिर हे श्रावण मालवण तालुक्यामध्ये श्रावण गावामध्येच होतं। त्यानंतर आमचं परबवाडा सहाय्यक मंडळ मुंबई वरचे परबवाडी हे आमचं मंडळ होतं। त्या मंडळाचे आमचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सेक्रेटरी, त्यांचे खजिनदार यांनी हा उत्सव गेले 28 वर्षापूर्वी चालू केला। मला वाटतं महाशिवरात्र ही आम्ही ज्यावेळी सुरुवात केली ती सुरुवात करतेवेळी फक्त 7 माणसं आम्ही इथे आलो आणि महाशिवरात्रीला सुरुवात केली। तदनंतर हे जे कार्यक्रमाचं एक स्वरूप जे आलेलं आहे ते त्याला वेगळंच स्वरूप आलेलं आहे। कारण हे जे आमचं देवस्थान आहे लिंगेश्वरचं हे जागृत देवस्थान आहे आणि ह्याची प्रचिती आम्हाला आलेलीच आहे। परंतु आजूबाजूच्या गावातून पाहुणे मंडळी आमच्या इथे येतात, त्यांनाही त्यांची त्यांच्या मनातल्या इच्छा संपूर्ण परिपूर्ण होतात। आणि हे जागृत देवस्थानही आहे। सर्वांच्या इच्छा इथे पूर्ण होतात। फक्त भक्तिभावाने ह्या देवासमोर हात जोडून आपल्या इच्छा मागितल्या पाहिजे। सांगू तुका माझ्या मालवणची माती, आंब्याचा गोडवा इथे काळजात राहतो,
दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या भक्तिभावाने इथे लोक महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करतात, सांस्कृतिक कार्यक्रमही करतात, हळदी कुंकूही घालतात. आजूबाजूच्या परिसरातील खूप लोक या दर्शनासाठी येतात. तसेच आज सकाळपासून 8 वाजल्यापासून अभिषेक, त्याच्यानंतर सत्यनारायणाची महापूजा, त्याच्यानंतर महाआरती, दुपारी महाप्रसाद आणि त्यानंतर श्रावण गावातील महिला मंडळांचा हळदीकुंकूचा कार्यक्रम, तसेच स्थानिक भजने याचा कार्यक्रम आहे. किती सुंदर मंदिर सजवलेलं आहे, भजनं चालू आहेत, एकदम अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये हे सगळं चालू आहे. तिकडे महिलांचा हळदीकुंकू चालू आहे, इकडे आमचं जेवणाचं सगळं चालू आहे, म्हणजे महाप्रसाद महाभंडार आहे. तर त्यांनी फार पूर्वीपासूनच, म्हणजे 2-3 दिवस आधीपासूनच सगळी तयारी केलेली आहे सगळ्या कार्यक्रमाची. स्थानिक टॅलेंटला प्राधान्य देण्यासाठी आम्ही जिल्हास्तरीय स्पर्धा भरवल्या. त्या अनेक वर्षाची हा कार्यक्रमाला परंपरा आहे. जवळजवळ आता आम्ही हे मंदिर बांधायसाठीच आम्हाला 3 वर्ष लागलं, एवढं आमचं भव्य दिव्य मंदिर आहे. त्यासाठी सगळ्याच पातळीवरती मदत आम्हाला मिळाली, मग ती राजकीय असेल, स्थानिक असेल किंवा प्रत्येकाने आपल्या परीने एक एक खर्च उचलला आम्ही, आणि एवढं चांगली सुंदरी आम्ही वास्तू उभी केली आहे. कुंटेश्वरला यापूर्वी जात असलो तरी या श्रावण गावचं सुद्धा हे जे लिंगेश्वर मंदिर आहे हे सुद्धा पुरातन हे मंदिर आहे. आणि हे पुरातन मंदिर असून इथल्या श्रावण परपवाडी विकास मंडळ मुंबई आणि गावच्या मंडळाने हे पुरातन मंदिर, छोटंसं मंदिर होतं, त्याचं स्वरूप एक अतिशय चांगलं सुबक मंदिर गेली 8-10 वर्ष या ठिकाणी मेहनत करून या ठिकाणी बनवलं. आणि हे मंदिर जे पुरातन मंदिर होतं, हे मंदिर ज्यावेळी पुनर्बांधणीचा जेव्हा वक्त सुरुवात झाली त्या दिवसापासून मी एक कार्यकर्ता किंवा या श्रावण गावच्या ज्या परप मंडळींचा एक कौटुंबिक माझं नातं निर्माण झालं. आणि या नातूतून मी या लिंगेश्वराच्या जवळ आलो. कदाचित लिंगेश्वरानेच कदाचित आम्हाला या सर्व माझ्या सर्व सहकाऱ्यांना आपल्यापर्यंत आणलं असेल. आणि आणत असताना सातत्याने या ठिकाणी येण्याची आम्हाला ओढ लागली. आणि हे ओढ लागत असताना तरी देव लिंगेश्वराने जशी ओढ लावली तशी या श्रावण गावच्या सर्व ग्रामस्थांनी परब मंडळींनीसुद्धा आम्हाला ती ओढ लावली. आणि एक कौटुंबिक आमचं नातं तयार झालं. आणि त्यामुळे कुंकेश्वराला जायची इच्छा असतानासुद्धा पहिल्यांदा आमचे पाय या श्रावण गावच्या लिंगेश्वराला वळतात. आणि अशा प्रकारे ही सुरुवात झाली. 1985 पासून सुरुवात केली. पहिल्या सुरुवातीला जो आम्ही कार्यक्रम केला 1985 मध्ये तो 3000 मध्ये केला. पण आज तो कार्यक्रम कमीत कमी 1 लाखाने त्याचे 4-4, 3-3 लाखाचा खर्च होतो. आज मला वाटतं ह्या लिंगेश्वर देवाच्या आशीर्वादाने सगळ्यांकडे आम्हाला आम्ही राती जागा नोकरी धंदा सगळं भरभरून दिलेलं आहे आम्हाला. अशा ह्या देवाला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.